माझं एवढंच म्हणणं आहे की मला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटामध्ये येण्यासाठी माझ्यावर खोट्या खोट्या केसेस करून मला तडीपार करण्याचं या ठिकाणी नोटिसा देऊन मला माझ्या कुटुंबापासून दूर करण्याचं या ठिकाणी नवी मुंबईचे झोन 1 DCP विवेक पानसरे साहेब हे मला त्यांच्या कॅबिनमध्ये ज्यावेळी सगळ्या नोटीस निघाल्याच्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला कॅबिनमध्ये ते सांगतायत की तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे, जर तुम्ही सामील झालात नाही आहे तर तुम्हाला इन्काउंटर करणार. आणि माझ्याकडे 10 लाखाची मागणी केली आणि गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या प्रसंगाला तोंड देतो आणि मी आमचा पूर्ण माझा परिवार डिस्टर्ब आहे. आणि ज्या पद्धतीने मला माझ्या कुटुंबापासून मला दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जर अशा पद्धतीने केल्याच्या नंतर मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जर माझ्या मला माझ्या कुटुंबियाला माझ्या परिवाराला धोका आहे, जर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही जर तुम्ही त्या गटात सामील झाला तर तुमच्यावर आम्ही तडीपारही करणार, त्याच्यानंतर तिकडे तडीपार करण्याचे तुम्हाला इन्काउंटरही करणार आणि मला 10 लाख रुपये त्या ठिकाणी मागितले गेले. तर अशा पद्धतीनं उपायुक्त DCP विवेक पानसरे साहेबांनी मला अशा पद्धतीने धमकी देऊन माझ्यावर खोटे आरोप करून खोट्या केसेस करून मला तडीपार करण्याचा प्रयत्न चालू आहे. जर असं केल्याच्या नंतर मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो, तर अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मी माझा परिवार, माझ्या 3.5 वर्षाची माझी नात, माझी 2 मुलं, माझी सुनबाई, माझी मिसेस, आम्ही या ठिकाणी आत्महत्या करू आणि आमच्या जीवाला जर कमी जास्त काय झालं तर ह्याला जिम्मेदार DCP विवेक पानसरे साहेब असणार आहेत, या ठिकाणी संदीप नाईक या ठिकाणी जिम्मेदार असणार आहे, या ठिकाणी विजय चौगुले जिम्मेदार असणार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी साहेब जिम्मेदार असणार आहेत. कारण त्यांच्या पक्षा त्यांच्या गटामध्ये मी सामील होत नाही म्हणून अशा पद्धतीने मला आरोप मला हे करून मला प्रेशराईज करून मला मानसिक त्रास दिला जातो. तर मी त्या ठिकाणी कोर्टातही जाणार, सुप्रीम कोर्टातही जाणार, हे नाही झालं तर आम्ही आमचा परिवार ह्या सगळ्यांना जिम्मेदार असणारे मुख्यमंत्री असतील, विवेक पानसरे असतील, विजय चौगुले असतील, संदीप नाईक असतील, हे त्याला पूर्णपणे आमच्या परिवाराचं कमी जास्त काय झालं तर त्याला हे लोक जिम्मेदार असणार आहेत. तुम्ही जर बघितलं असेल गेले 2 ते 2.5 महिन्यापासून जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिन पैशाचा तमाशा चालू आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे, आज खऱ्या अर्थाने रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, विकासाची कामं सर्व रंगाळलेली आहेत. मला वाटतं 2 दिवसापूर्वी 40 IS ऑफिसरांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि भरपूर असे विषय आहेत की खरोखर जनता हवादिल झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गेले 2 महिन्यापासून मग ते ठाण्यामध्ये कोण शिंदे समर्थक जर समजा यांच्याकडे गेला नाही तर त्याचं झुणकाभाकर केंद्राला सील लावलं जातं, पोळीभाजी केंद्र नगरसेविका असेल तर नगरसेविकेचं पोळीभाजी केंद्राला सील लावलेलं आहे. रविवारच्या दिवशी अतिक्रमणची कारवाई करायला गेले होते, 10 लाखाचं सामान उचललं गेलं आहे एका महिला पदाधिकाऱ्यांचं. मोरेसाहेबांचं तर मला वाटतं ती कारवाई करायला ते लोक गेले होते. मोरेसाहेबांना स्वतः त्यांनी फोन केला होता की तुम्ही इकडे या म्हणून, परंतु मोरेसाहेबांनी त्यांना जशाच तसं उत्तर दिलं त्यामुळे परत त्या बाबतीमध्ये हे झालं नाही. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे सत्तेचा गैरवापर चालू आहे. आणि मला वाटतं जे काही गद्दार होते ते निघून गेले. आज निष्ठावंत जी लोकं आहेत ते आज शिवसेनेबरोबर आहेत, त्यातलंच आमचे मोरेसाहेब असतील, आमचे MK मडवे असतील, मला वाटतं त्यांचं कुटुंब संपूर्ण लोकांची सेवा करत आहे. 2-2, 3-3 टर्म त्यांना निवडून दिलेलं आहे आणि असं असतानासुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्या लोकांना आपल्याकडे येण्यासाठी स्वतः मला वाटतं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मला स्वतः फोन केला होता आणि ते ऐकल्यामुळेच त्यांनी परत एकदा पोलिसांच्या मार्फत DCP जे पानसरे आहेत मला वाटतं त्यांना या संदर्भामध्ये मीसुद्धा फोन करून सांगितलं होतं
आमचे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा कमिशनरांशी बोलले होते, आज पण कमिशनरांशी उद्धव साहेब बोलले. आज तुम्ही बघितलं असेल, आज एखाद्या कुटुंबावरती आज तिघं त्यांनी स्टेटमेंट इथे या ठिकाणी केलं आहे की मला इन्काउंटर केला जाईल, माझ्याकडून पैसे मागितले, आणि जर उद्या काय झालं तर त्याची जिम्मेदारी या सर्व मंडळीवर असेल. ही गंभीर बाब आहे. मला वाटतं मीडियानेसुद्धा ह्या संदर्भामध्ये ह्या गोष्टीमध्ये ह्या संबंध आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे की ह्या ह्यांना किती त्या हे सुटलेली आहे की जेणेकरून आज एखाद्या कुटुंबावरती अशी वेळ येते की मी आत्महत्या करतो आणि तुमचं नाव सांगतो. म्हणजे आज परिस्थिती महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? आज ज्या परिस्थितीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिकाला अशा प्रकारचा त्रास दिला जात आहे, मग ते ठाणे असेल, नवी मुंबई असेल, संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि या संदर्भामध्ये ही गंभीर बाब दिलेली आहे. आणि मडवी साहेब, एवढा जीव काय आपला स्वस्त झालेला नाही आहे. शेवटी तुम्ही या लोकांकरता काम करतायत आणि तळागाळातली लोकं तुमच्या पाठीशी आहेत, शिवसेना संपूर्णपणे पाठीशी, आणि शिवसेना संपलेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एवढी वेळ आम्ही येऊन देणार नाही. तुम्हाला नक्कीच या बाबतीमध्ये आपल्याकडे कोर्ट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा आपल्याला काही जाता येईल. आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना मला वाटतं ह्या ह्याच्यातून घालवला पाहिजे. आणि मला वाटतं ज्यांच्याकडे ग्रह खातं आहेत, देवेंद्रजी फडणवीस यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं की ज्यांच्याकडे ग्रह खातंसुद्धा हे या अशा गोष्टीमुळे बदनाम होते, तर मला वाटतं ते सुद्धा ह्याची गंभीर दखल घेतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. श्री एम के मडवी यांच्याविरुद्ध एक हद्दपारीचा प्रस्ताव माझ्याकडे विचाराधीन आहे. मडवी यांच्याविरुद्ध गेल्या काही काळामध्ये सुमारे 13 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अलीकडील काळामध्ये म्हणजे या वर्षामध्ये सुद्धा त्यांच्यावर 3 दखलपात्र अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. गणपतीसारख्या अतिशय संवेदनशील अशा उत्सवामध्ये सुद्धा 326 विथ रायट सारखा गंभीर गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल आहे. त्यामुळे या चौकशीदरम्यान त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होऊ शकते अशी कदाचित भीती त्यांना असेल, आणि त्या भीतीपोटी त्यांनी हा अतिशय धादांत खोटा असा आरोप केलेला आहे. इसको सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.